नागपूर जिल्ह्याच्या उमरेड येथील गोरगरीब पीडित मजुरांकरिता मदतीला धावून आले उमरेडकरी. काय आहे सविस्तर बातमी, थेट पाहूया आपले प्रतिनिधी राहुल गुप्ता यांच्याकडून. उमरेड शहर में बीते कुछ दिनों में देख रहे हैं कि कोरोना जो महामारी है, ये महामारी के चक्कर में जो कुछ लोग हैं, उमरेड के जो कुछ सामाजिक संस्था है, ये सामाजिक संस्थाएं सब पूरे सब आगे आ चुके हैं. और कुछ सामाजिक संस्था में हमारे पास कुछ पदाधिकारी है, कुछ लोग हैं जो सामाजिक एक दिन नहीं तो निस्वार्थ भावना से ये 8-8 दिन से काम कर रहे हैं. इस 8 दिन के काम करने में हम लोग ने भी कुछ चाहा कि कौन लोग है, कौन है ऐसा कि क्या जानते हैं हम, उसके बीच में कुछ लोगों के बीच में जा रहे हैं. तो आज वो लोग हैं, आज हम लोग के बीच में जाएंगे. सर, क्या आपका उद्देश्य क्या था? उद्देश्य पिछले 15 दिन में कोरोना महामारी बीमारी से जो गरीब लोगों के ऊपर उपसमारी का वक्त आया है, उनमें से छुटकारा पाने के लिए हमारी जो उमरेड के वजह से सामाजिक संस्था है, वो तो संस्था का उद्देश्य है हमारा कि कोई गरीब हमारे क्षेत्र में भूखा नहीं रहना चाहिए, भूखा सोना नहीं चाहिए. इसलिए हम सब गरीब मर्द और आप लोगों के साथ में और कौन कौन हमारे सोशल डिस्टन्स रखा. काय उद्देश काय आहे साहेब? लोकांची निस्वार्थ सेवा करणे हाच आमचा उद्देश आहे. आमच्या मार्फत अजून कोणी जर लोक जर येऊन राहिले, जुळून राहिले संस्थेला आणि जर पूर्णपणे जर सेवा करून त्यांचा लोकांचा फायदा झाला पाहिजे, हेच आमचे उद्देश आहे. आमचा उद्देश आहे तर ज्याच्याकडे काहीच नाही, धान्य नाही, गहू नाही आहे, त्यांच्यापर्यंत धान्य गहू पोहोचून देणे आणि निस्वार्थ सेवा करणे हाच आमचा उद्देश आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर याला सर्वांचा सर्वच लोक जे होतात ते सदस्यच आहे की निस्वार्थ सेवा करणं आणि हे कुठेही नावाचा उल्लेख नाही यावरती आहे. आणि हे खरंच एक आगळा वेगळा आणि चांगला उपक्रम राहून उमरेड शहरात येत आहे. यांच्यातर्फे आपण एक नाही तर ते 8 दिवसापासून आणि सातत्याने तेही हे बोलत आहे की एक दिवस नाही याचा नंतर पण जेव्हापर्यंत लॉकडाऊन आहे ते असेच गरिबांना ते पूर्णपणे जेवढे काही सुविधा होऊ शकते ते काही आपल्यापर्यंत पुढे होतील अशा म्हणा. पण आपण जे कॅमेरामॅनला हे दाखवू शकतो कसं पद्धतीने कसं काय वाटप आहे त्यांचा, ते कोरोनाच्या संदर्भात काय वाटप करतात, कसे आहे त्याचाही ते गोष्ट आपण ऐकून घेऊया. आणि काय त्याचं वाटप आहे आपण पाहू शकता, यात गहू आहे, काही तांदूळ आहे, तेल आहे, साखर आहे. तर अशा पद्धतीने एक नाही तर अशा अनेक लोकांचे रांगे आहेत. आणि अशा रांगेमध्ये जर का आपण बघितलं तर बरेचसे पुष्कळ असं लाईनीत आहे. आणि एक चांगला उपक्रम एक राबिनाच्या दृष्टिकोनाने हे लक्षात येते. आणि अशाच नाही तर अशा पद्धतीनं लाईट आहे आपण पाहू शकता की काय पण पाहू शकता लाईन आहे. तर अशा पद्धतीने यांना आता वाटप होणार आहे आता. आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम राबून हा आजारपासून ग्रस्त आहे. अशा वेळीस अनेक लोकांना गोरगरीब मजूर आहेत जे सगळे लोक आहेत त्यांना असा रोजचा जीवामारीचा प्रश्न येत आहे, त्यांना जेवणाचा प्रश्न आहे. अशातच एक उमरेड शहरात एक चांगला एक उपक्रम राबवित आहे. त्यात काही सामाजिक संस्था आणि काही लोक आहेत ते समोर येत आहेत आणि एक निस्वार्थ भावनेने येत आहे. त्याच्यात फक्त एक दिवस नाही तर सातत्याने 8 दिवस. आणि त्यांच्या एक संपना हे काय की बा लॉकडाऊन जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्यांचा ते एक उद्देश आहे. आणि आपण जशा रोज आहेत, गहू आहेत, तांदूळ आहेत, अशा पद्धतीने आपण पाहू शकता की हे सगळ्यांचे वाटप आहे. हे अत्यावश्यक सेवा आहे, रोज निस्वार्थ भावनेने करतात. तसंच काही लोक आहेत त्यांच्याशी आपण थोडासा बोलून घेऊया. सर, क्या काय वाटतं? कोरोना व्हायरस के वजह से जो आर्थिक समस्या पैदा हुई है हमारे पूरे उमरेड में, तो उसी समस्या को दूर करने के लिए ये सभी हमारे ग्रुप के जो उमरेड के ग्रुप के लोग हैं ये काटोकोर तरीके से दिन रात मेहनत कर रहे हैं और उस समस्या से गरीब लोगों को निकालने के लिए. आणखी सोबत पण जो लोक आहेत त्याच्याशी आपण बोलू हो. काय उद्देश? आमच्या उद्देशाचे मागच्या 15 दिवसापासून कोरोनाग्रस्त आजाराने हे जे त्रास झालेला आहे याचे गरजू गोरगरीब लोक कुठल्याही प्रकारे उपाशी राहू नये आज आमच्या समाजसेवी संस्थेचा उद्देश आहे. आणि जिथपर्यंत कोरोना सुरू राहील, लॉकडाऊन सुरू राहील, तिथपर्यंत या गोरगरीब लोकांना आम्ही अन्नधान्य पुरवठा करू अशी आमची मानस आहे. तुमचं काय? मुंबईमध्ये आजकालचे गरीब कुटुंब आहेत,
आणि कोणाची विगत अशातच आपण पाहू शकतो आणि शतातच आपण पाहू शकतो. निश्चितच हे असं मदतीचा हात आहे आणि बाहेर काही लोक आहेत आपण पाहू शकतो कॅमेरामॅन की काय उद्देश आहे. आणि उद्देशामध्ये असं बरेचसे बाईक आहे सोशल डिस्टन्सचा पण देखील मेंटेनन्स करतायत आणि सोशल डिस्टन्सचा मेंटेनन्स करतायत आणि अशा पद्धतीने लाईनिंग करून सगळ्यांना निस्वार्थ भावनेने अशा पद्धतीने प्रत्येकांना वाटप असे करतायत. आणि हे उंबेडकरांचा एक चांगला उपक्रम राबवित आहे आणि अशातच एक उंबेड शहरात एक एक ठिकाण नाही तर सगळ्याकडे सगळ्या मोठ्या मोहल्ल्यामध्ये जाऊन आणि अशा पद्धतीने उपक्रम सार्वजनिक म्हणून राबवित आहे. तसंच आपण कॅमेरामॅन दाखवू शकतो काही लोक सोशल डिस्टन्स मेंटेन करतायत. काही लोक आहे आपल्यासोबत आहे आणि तेही लोक त्यांच्यात मदत करीत आहे. उंबरेड शहरात आपण पुन्हा आलो आहे एक चिकन मार्केटमध्ये आणि त्या प्रभागात गोरगरीब लोकांनाही जे काही सामाजिक संस्था आहे त्यांना जे मदत करीत आहे अनाजासाठी वगैरे आपण त्याच्यातही थेट बोलूया. आणि माझ्यासोबत एक नगरसेविका आहे त्यांच्यासोबत पण आपण या संदर्भात बोलू. मॅडम काय म्हणते आपल्याला काय उद्देश आहे याचा? माझा हाच एक उद्देश आहे की गरीब जे लोक आहेत त्यांना त्यांच्या अनुसार थोडंसं मिळायला पाहिजे आणि मिळत आहे भोजन आणि जे काही त्यांना पुरवत आहे मी त्यांचं खूप खूप आभार मानते. आणि अशातच एक उपक्रम खरंच ते खूप राबवलेला ते खूप अत्यंत दयनीय आहे आणि अशातच आपण पाहू शकता की कशा पद्धतीने यांचं वाटप आहे. इथं आहे काही बिस्किट आहे चॉकलेट आहे आणि याच्यात गहू आहे आपण तांदूळ आहे आणि याच्यात पण काही किराण्याचे सामग्री आहे. हे सगळं वाटप होत आहे आणि आपल्यासोबत काही गरीब लोक आहे त्यांचं वाटप ते होतील आणि हे असे पद्धतीने लोक आहे आणि ह्याच लोकांना ते आहे चिकन मार्केटमध्ये उपक्रम अशा पद्धतीने राबवत आहे आणि त्यांना हे बघा अशा पद्धतीचं वाटप चालू आहे सध्या.